मथे रमते मन निसर्गत नंदन वन साई बन मौज मजा मस्ती मधे रमते मन निसर्गत नंदन वन साई बन साई बन सुटे का आनंद लुटू झाड़ी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्यांचे धार ला 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 रंगुळा विसाव्याचे वेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गत नंदन वन साई बन साई बन टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साई बन नागुरी मुस्लिम मीडिया जमा ट्रस्ट या ट्रस्टची निवडणूक सार्वजनिक निवडणूक 20/3/2022 रोजी झाली. सदरची निवडणूक समाजाने निवडणूक समिती स्थापन करून ही निवडणूक घेण्यात आलेली आणि सदरची निवडणूक ही पूर्णतः घटनेनुसार कायदेशीर पद्धतीने पार पडली. सदर निवडणुकीमध्ये मी माझ्याबरोबर माझे सहकारी इनाम खान, मुबीन तांबटकर, वाजिद खान, समी तांबटकर आणि इत्यकर असे एकंदरीत 9 विश्वस्त मंडळ निर्माण झालेले आहे आणि आज रोजी आम्ही ट्रस्टच्या अधिकृत कार्यालयावरून ट्रस्टचं सर्व कामकाज पाहतो आहे. तर माझी सर्व भाडेकरींना, शिक्षकांना, ट्रस्टच्या संबंधित सर्व लोकांना अशी आव्हान राहील की तुम्ही ट्रस्टच्या अधिकृत कार्यालयावर येऊन स्वतःचे भाडे भरावे, चेकनी द्यावे, त्याची तुम्हाला रिसर पावती दिली जाईल आणि हे लोक ज्या खोटा प्रचार करतायत तर यांना आम्हाला उच्च न्यायालयाने आम्हाला ट्रस्टी म्हणून नेमणूक केली. वास्तविक कुठलाही न्यायालय, कुठलंही उच्च न्यायालय कुठल्याही विश्वासपदाशी निवड करत नाही किंवा घोषित करत नाही. दुसरी गोष्ट अशी की यांनी जी ऑर्डर मिळवली ती ऑर्डर पूर्णतः माननीय उच्च न्यायालय याची दिशाभूल करून मिळवलेली आहे. त्या ऑर्डरमध्ये स्पेसिफिक आहे की इमामांच्या पगाराचं पूर्तीत मर्यादित होता म्हणजे याच्यात असं कुठंही नाही की यांना ट्रस्टी म्हणून नियुक्त केलं आहे, यांची ट्रस्टी म्हणून यांना मान्यता दिली. वास्तविक तो आता न्यायालयीन प्रकरण असल्यामुळे त्याच्यावर जास्त बोलणं, मी जास्त बोलणं योग्य ठरणार नाही कारण आम्ही आमची योग्य भूमिका माननीय उच्च न्यायालय इथं आम्ही घेणार आहोत. आणि आता या पवारसाहेबांनी ज्याचं सांगितलं की एकंदरीत मुस्लिम बँकेच्या खात्यातून एकंदरीत 60 लाख रुपयाचा अपहार्थ करण्यात आला. 60 लाख रुपये एका वर्षामध्ये रोख स्वरूपात निघून काढण्यात आले कुठल्याही परवानगी नसताना. त्या काळात कुठलाही कायदेशीर विश्वस्त मंडळ न्यासाचं अस्तित्वच नसताना असे मोठ्याले व्यवहार झाले त्याची आम्ही 100% चौकशी करणार आहोत आणि त्याची चौकशी करून त्यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखे किंवा कोर्टामध्ये 420 असे प्रकरण आम्ही दाखल करणार आहोत. अहमदनगर बँकेमध्ये नागरी मुस्लिम इस्लाम जमा ट्रस्टचा अकाउंट मुस्लिम बँकमध्ये चालू होतो. त्या अकाउंटमधून इनुष थांबटकर, इम्रान शफी अहमद उर्फ गुरु यांनी 2021 65-70 लाख रुपये विड्रॉ ठराव मंजूर करून नाही घेताना काढले. त्यांच्या विरुद्ध आम्ही लवकरच ते नवीन ट्रस्टी निवडून आलेले त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करू आणि नागोरी मुस्लिम मिसगा समाजाच्या वतीने त्यांच्याविरुद्ध पुन्हा आम्ही गुन्हे दाखल करणार आहे. आणि माझं नागोरी मुस्लिम मिसगा जमाचे भाडेकरी आणि संस्था, शाळा, शिक्षकांना नम्र विनंती आहे असे कुठलेही खोटे माणसाचे जाहिरातीवर विश्वास करू नाही आणि बळीचे बकरे पळू नाही. लवकर आम्ही नागोरी मुस्लिम इस्लाम जमातचे कार्यालयामध्ये बसून कामकाज सुरू करणार आहे.